नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत जनावरांच्या आहारामध्ये ईस्टचे महत्व। तर पशुपालक मित्रांनो, आपल्या डोळ्यासमोर नेहमीच हा प्रश्न असतो की जास्त दूध उत्पादन मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे। आपण त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आहारात बदल करतो, तसेच पशुपालक हा जनावराला वेगवेगळ्या प्रकारचे गवत, मिळेल ते धान्य, पशुखाद्याच्या अंती, शिळ्या भाकरी व इतर पदार्थ जनावरांना कळत व न कळत खाऊ घालतो। या प्रकारामुळे किंवा या पद्धतीमुळे जनावरांच्या पोटात आम्ल जास्त प्रमाणात वाढते आणि पचनक्रिया बिघडल्याचं आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिसून आलं आहे। आणि या सर्वांचा जर सर्वात मोठा फटका आणि पहिला फटका कुणाला जर बसत असेल तर तो म्हणजे दूध उत्पादनावर, आणि दुसरा म्हणजे फॅट आणि एसएनए म्हणजे त्याच्या क्वालिटीवर। आणि यामुळे जनावरांच्या आहारात ईस्टचा वापर केल्यास आपण वरील समस्यावर आळा घालू शकतो आणि यापासून होणाऱ्या तोट्यांना सुद्धा आळा घालू शकतो। तर सर्वप्रथम आपण आज बघूया की ईस्ट म्हणजे काय। तर ईस्ट हे एक प्रकारचे फीड सप्लिमेंट असून हे जिवंत सूक्ष्मजीव आहे व त्याचा वापर जनावरांच्या आहारात केला जातो। 30 ते 40% त्यामधून प्रथिने आपल्या जनावरांना मिळतात। ईस्ट हे जनावरांच्या पोटातील उपयोगी म्हणजे बेनिफिशियल बॅक्टेरिया उपयोगी सूक्ष्मजीवांची वाढ होण्यास मदत करते। ईस्ट हे आज बाजारात पावडर किंवा बोलस रूपात मिळते आणि आपण आपल्या हे दैनंदिन पशुच्या आहारात मिश्रित करून ते जनावरांना आपल्या देऊ शकतो। ईस्ट वापरण्याचे फायदे जर आपण बघितलं, त्यामध्ये सर्वात पहिला फायदा म्हणजे जनावरांच्या पोटातील आम्ल कमी करण्यास ते मदत करते। जो पोटाचा सामू आहे, पीएच आहे, ते जागेवर आणण्यासाठी। त्याच्यानंतर आहारात अचानक बदल झाल्यामुळे जी जनावरांची पचनक्रिया मंदावलेली असते ती सुधारण्यासाठी मदत करते। मंदावलेली भूक वाढण्यास मदत करते। आहारातील तंतुमय पदार्थांचे चांगल्या प्रकारे पचन करून त्यामधील असलेल्या संपूर्ण ऊर्जेचा वापर होण्यास सुद्धा या ईस्टचा फायदा होतो। जनावराला दिलेल्या आहाराचे उत्तम पचन व त्याचा वापर होण्यास ईस्टमुळे मदत होते आणि या सर्वांमुळे आपल्या जनावरांचे आरोग्य सुधारते। दूध उत्पादनात 1.5 ते 1 लिटरने कधी कधी 3 ते 4 लिटर पर्यंत वाढ झाल्याचे आम्हाला दिसून आले आहे। चारा व्यवस्थित पसल्यामुळे दुधातील घटक वाढण्यास मदत होते आणि गाभण जनावरांसाठी शेवटच्या महिन्यात विल्यानंतर 1 महिन्यापर्यंत ईस्टचा वापर केला प्रजनन क्षमता किंवा वांज जाण्याचे समस्या सुधारण्याचे सुद्धा आम्हाला दिसून आलं आहे। त्यानंतर सर्वात महत्वाचे बदल आम्ही जे आपल्या जनावरांमध्ये बघितले तर ते म्हणजे आपण पहिल्या पिक्चर पासून बघू शकता ते शेवटच्या पिक्चर पर्यंत बघू शकता, हे असं शेण आपल्या जनावरांकडून मिळालं पाहिजे। जे शेवटचे 2 पिक्चर आहेत त्यामध्ये जे आपल्या जनावर जे शेवटच्या 2 पिक्चर मध्ये जसे शेण आपल्याला दिसतंय तसं आपल्या जनावरांकडून ते मिळालं पाहिजे। आणि हे असं मिळवण्यासाठी आपल्याला ईस्ट हे एकमेव साधन किंवा एकमेव पर्याय आपण म्हणू शकतो। ज्याने ईस्ट वापरण्याचे फायदे जसे आपण मागेच बघितले, दूध उत्पादनात वाढ होते, फॅट एसनिप मध्ये वाढ होते, जनावरांची भूक वाढते, पाणी पिण्याचे प्रमाण वाढते आणि परिणामी जनावरांची प्रजनन क्षमता सुद्धा वाढल्याचे दिसून आले आहे। ईस्ट वापरण्यास सुरुवात केल्यानंतर फॅट आणि एसएनएफ मध्ये झालेली वाढ ही एका शेतकऱ्याची आम्ही रेकॉर्ड केली आणि आपण बघू शकता की फॅट आणि एसएनएफ मध्ये कशा प्रकारे वाढ झाली आहे। आणि असे अनेक शेतकरी आमच्या लक्षात आले, अनेक शेतकऱ्यांना आम्ही हे ईस्ट वापरण्यास सजेस्ट केलं आणि त्यानंतर त्यांनी जे फीडबॅक दिले तर ते खूप छान होते। त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जनावरांच्या या आहारात ईस्टचा वापर केला आपल्याला सुद्धा हा फायदा होऊ शकतो। बाजारामध्ये विविध कंपन्यांचे ईस्ट उपलब्ध आहे, ते आपण घेऊन आपल्या जनावरांना देऊ शकता। आणि जर काही अडचण आली तर खालील व्हॉट्सअप क्रमांकावर देखील आपण मदत मागू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करू शकतो। धन्यवाद।